महाराष्ट्र यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत सातारामधील ठोसेघर वॉटरफॉलच्या इथे मित्रांनो आता आपण त्या गेट पासून गेट पास काढून आणलेला आहे तिघांचा 150 रुपये तर इथून स्ट्रेट चालत गेल्यानंतर एक मिनिट तुम्हाला ना असे दोन प्रकारचे बोर्ड दिसतील समोर दाखवतो हा इकडे लिहिलेला आहे छोटा धबधबा इकडे मोठा धबधबा आता आपण सरळ जाणार आहोत त्या या दिशेला मोठ्या धबधब्याकडे तुम्हाला पाण्याचा आवाज येतच असेल जी इथले जे पर्यटक येतात त्यांच्या पर्यटकांच्या माध्यमातून घेतलेली फी मूळ हे सगळे लोखंडी ग्रिल्स खाली चालणाऱ्या पायऱ्या हे सगळं त्याच निधीमधून हे सर्व काही बनवलेलं आहे मित्रांनो आपण काय मीटर खाली चालत आलो
की आपल्याला पाण्याचा आवाज येतोय, तिथूनच आपण विचार करू शकतो की हा धबधबा किती विशाल असेल. आता मी तुम्हाला तो ठोसेगाव धबधबा दाखवतो. मित्रांनो, आपण मोठा धबधबा आता बघितला आहे, आता आपण चाललोय छोट्या धबधब्याकडे. तिथं वन अधिकारी थांबले होते कारण की त्यांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की ते जे कट्टे बांधलेले ते निकामे झालेले आहेत, ते कधीही पडू शकतं, त्यामुळं तिथं जाण्यासाठी परमिशन नाही आहे. आपण एकदम जवळून तिथला व्हिडिओ घेऊ शकलो नाही. आता इथून चाललो होतो आपण छोट्या धबधब्याकडे. कडून आता मोठ्या धबधब्याकडे आलो आहोत. तिथून मी तुम्हाला दाखवतो त्या पाण्याचा प्रेशर किती. अजून जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो मी. मेन धबधब्यापासून हे कमीत कमी एक 200 ते 300 मीटर अंतरावरती हा दुसरा धबधबा आहे. जास्त पुढे जाण्यासाठी यांनी लोखंडी ग्रिल लावलेली आहे, जाऊन देत नाही, तरी पण तुम्ही सावकाश या. मी तुम्हाला धबधबा दाखवतो, हा बघा. हा जो धबधबा आहे आता मी तुम्हाला दाखवलाय, तो धबधबा मी अजून जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता इथून आम्ही खाली जातो, हे बघा. इथून आता मेन धबधबा बघून आपण आता खाली जात आहोत. तिथून मी तुम्हाला तो धबधबा जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की तो खूप हवा आहे त्यामुळे. मित्रांनो, छोट्या धबधब्याकडून पुढे आली ना की तुम्हाला ही गुहा दिसेल. आता आपण या गुहेमध्ये जात आहोत. With the